आपण नवीन असाल तर माझ्या अखिल तांबुलसर क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल दाबून ऑल करा, म्हणजे आपण माझ्या चॅनलला ॲड व्हाल. ज्यावेळेस मी शैक्षणिक व्हिडिओ जी आर यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेस पटकन आपल्या नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील. आपल्याला जे खालचं बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करायचे आहे आणि बेल दाबून ऑल करायचे आहेत, पटकन आपल्याला माहिती मिळत राहील. आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या शासन निर्णय सन 2021-22 येत्या 11वी प्रवेशासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय 28 मे 2021 12 GR संदर्भानुसार प्रस्तावना सन 2009-10 या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण MMRDA क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येत्या 11वी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 28/5/2009 शासन निर्णयाने आदेश निर्गमित करण्यात येत आले आहे. त्याप्रमाणे संदर्भातील क्रमांक 5 येथील दिनांक 3/3/2014 शासनपत्रान्वये सन 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील येत्या 11वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. येत्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण MMRDA पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रासोबत सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापूर्वी नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांना लागू करण्याचा निर्णय संदर्भातील क्रमांक 10 येथील 7/1/2017 शासन निर्णयाने घेण्यात आला. येत्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वेळोवेळी संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. उपरोक्त नमूद महानगरपालिका क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील अन्य शहरी व ग्रामीण भागामध्ये येत्या 11वी प्रवेश हे कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ऑफलाईन पद्धतीने करण्यात येतात. COVID-19 प्रादुर्भाव मार्च 2021 राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे येत्या 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षा संदर्भातील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन माननीय मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा येत्या 10वी रद्द करण्यात यावी. तसेच येत्या 10वी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट येत्या 11वीमध्ये प्रवेश देण्यात यावा. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने येत्या 10वीची परीक्षा रद्द करण्याबाबत दिनांक 12 मे 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार तसे येत्या 10वीची परीक्षा रद्द केल्यामुळे सन 2021-22 या वर्षासाठी येत्या 11वी प्रवेशासाठी कार्यपद्धती ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की 10वीची परीक्षा रद्द करण्यात यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना सरसकट 11वीमध्ये प्रवेश देण्यात यावा. 10वीची परीक्षा रद्द करण्याबाबत 12 मे 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आता 2020-21-22 या वर्षासाठी 11वी प्रवेशासाठी कार्यपद्धती ठरवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये 10वीच्या परीक्षेसाठी प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट 11वीमध्ये प्रवेश देण्यात यावा. सन 2021-22 या वर्षासाठी येत्या 11वी प्रवेशासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती ठरविण्यात येत आहे. सामायिक प्रवेश परीक्षा 11वीसाठी प्रवेशासाठी काय आपण बघूया. 11वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये 1 सामायिक प्रवेश परीक्षा CET घेण्यात येईल. 2 सदर सामायिक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इथं 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. 3 सदर सामायिक प्रवेश परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असेल. सदर परीक्षा OMR आधारित असेल. मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव टाईप क्वेश्चन्स असतील. 4 सदर सामायिक प्रवेश परीक्षा 100 गुणाची राहील व परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल. 5 इथे 11वीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक असेल. 11वी प्रवेशासाठी CET परीक्षा घेण्यात येईल आणि जे 10वीच्या अभ्यासक्रमावरती CET असेल आणि मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव टाईप क्वेश्चन असतील. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑब्जेक्टिव टाईप असतील त्याच्यातून निवड करावायची आहे. सदर सामायिक परीक्षा 100 गुणाची राहील आणि परीक्षेचा वेळ ही 2 तासाची असेल. 11वी प्रवेशासाठी सामायिक परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल.
येत्या 11वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच येत्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या टप्प्यामध्ये सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागावर सामायिक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना येत्या 10वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील. सन 2021-22 वर्षासाठी येत्या 11वी प्रवेश प्रक्रियेत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. 11वीची CET परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ही ऐच्छिक असेल आणि जे विद्यार्थ्याचे गुण जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या टप्प्याने सामायिक प्रवेश दिल्या गुणवत्तेवरनुसार प्राधान्य देण्यात येईल. 11वीच्या ज्या रिक्त जागा राहिलेल्या त्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांना खुल्या असतील. ज्यांनी CET परीक्षा दिलेली नाही त्या विद्यार्थ्यांना येत्या 10वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील. अशा प्रकारे 2021-22 या वर्षासाठी 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना मार्गदर्शक सूचना आपण स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आलेल्या आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक 2021-05-28-14-10-59-41 असा आहे. हा आदेश डिजिटल सॉफ्टवेअर संकेत करून काढण्यात येत आहे. अशा प्रकारचा आपण महत्त्वाचा 11वी प्रवेशाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय बघितला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा.